राजापूरमधून उद्धव ठाकरेंनी ACB अधिकाऱ्यांसह सामंत बंधूंवर निशाणा साधला. साळवींच्या घरातील शिवरायांच्या मूर्तीची किंमत करताना शरम वाटली नाही का असा सवाल ठाकरेंनी ACBच्या अधिकाऱ्यांना विचारला. साळवींच्या घरातील शिवरायांच्या मूर्तीची किंमत ACB अधिकाऱ्यांनी 5,000 रुपये इतकी लावली, तर बाळासाहेबांची खुर्ची आणि फोटोची किंमत 10,000 रुपये इतकी लावली. आणि यावरून ठाकरेंनी अधिकाऱ्यांना सवाल विचारत साळवींच्या विरोधातला उमेदवार पैसे वाटतोय त्याची चौकशी करून दाखवा असं नाव न घेता सामंतांवर निशाणा साधलाय. अहो सुशांतजी, चव्हाण तुमचं नाव आहे मराठी असाल अशी माझी आशा आहे, पण तुम्ही शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत लावता? किती किंमत लावले? 5,000 रुपये. अहो तुमची किंमत किती चव्हाण साहेब? तुमची किंमत किती? तुमची किंमत तुम्ही याच्यात दाखवले. माझ्या महाराजांच्या मूर्तीची किंमत 5,000 रुपये करता तुम्ही? शरम नाही वाटत? कोणत्या कुळात जन्मला तुम्ही? मेंढ्यांच्या वडिलांची विंद्याने किंमत नाही म्हणून ते माझे वडील चोरत आहेत. त्यांना कळले माझ्या वडिलांची किंमत, पण चव्हाण तुम्हाला नाही कळली. म्हणून मी या यंत्रणेतल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतोय की दिवस बदलत असतात, दिवस बदलत असतात. दुर्दैवाने आज त्यांचे दिवस आहेत, पण त्यांचे दिवस फिरले तर तुमचे सुद्धा दिवस फिरतील, हे आशा अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं. कोणी कंप्लेंट केले राजन साळीवरती? काय प्रॉपर्टी त्याची सापडले? आणि मग त्यांची प्रॉपर्टी सापडली असेल तर राजापुरामध्ये आता नवीन इच्छुक उमेदवार म्हणून जे काय खर्च करतायत त्यांच्या घरी धाड टाका. पहिली त्यांच्या घरी टाका धाड. कुठून आणलेत पैसे तुम्ही? त्यांचे भाऊ पण आहेत पलीकडे, त्यांच्या संपत्तीची चौकशी करा. जाहिराती करतायत, प्रत्येक गोष्टीमध्ये पैसे काढतायत, त्याची चौकशी कोण करणार?